मित्र श्याम बाबू आपल्या मंचावर येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. Thank you.
लड़की झूला झूलो, नौ दरवाजे दसवीं खिड़की वहां पे लड़की झूला झूलो, संत से बोल अपमान बात हो आमच्यापेक्षा विद्वान ज्ञानी पंडित या ठिकाणी आहेत, तुम्ही प्रश्न केल्या आणि म्हणून या माणसाचं दसवं द्वार, या माणसाचं हे जर दसवं द्वार जर बंद झालं तर माणूस गेला, माणूस आम्हा तुम्हातून गेला हे दसवं द्वार माणसाचं मान्यवरती. आणि याच तुमच्या देहावरती मी काय म्हणतो, माझे एक शब्द आहे का, याही ठिकाणी मनाचा उल्लेख मान्यवर साहेब तेव्हाच नाही, एकही वर्ग शाळा शिकलेल्या नव्हत्या, अडाणी होत्या. एकही वर्ग शाळा शिकलेल्या नव्हत्या, अडाणी होत्या, पण या मनावरती सुंदर असा काव्य संग्रह लिहिला, ज्या कवयित्रीचं नाव आहे बैनाबाई चौधरी. शायरी आवड होती बैनाबाई चौधरी यांनी सुद्धा या मनाची उपमा दिली आहे, मन मटाळे मटाळे उद्या पिका त्याला ढोर किती हातात ठोचू दे पिकावर, मन का करू का करू याची काय सांगू बाप, आता होत भुईवर केलं केलं आता होत. हे माणसाचं मन पात्रा समान आहे. मी 300 किलोमीटर कनाळ गावचा माणूस या ठिकाणी सकाळी निघलो की ते पोहोचलो मन पात्रू नये. आणि म्हणून संत असे बोल आहेत की आधी मला झाले हाती मग पुण्याने गणपती. हे तुमचं मग 10 इंद्रियाचा राजा तुम्ही हातात घ्या आणि नंतर त्या गणपतीची नाही तर कोणी देवा धर्माची पूजा करा, पण केलं तुमचं मन जर तुमच्या ताफ्यामध्ये असेल तर, कारण हे मन या 10 इंद्रियाचा राजा आहे. आधी मन घ्यावे हाती मग पुण्याने गणपती. मंगळवार साहेब त्याला कारण आहे मन, ऐका मी काय म्हणतो माझ्या तो शब्द आपल्याला करा. संपूर्ण माणसाच्या शरीरामध्ये नऊ झडे आहेत,
आणि त्या जेव्हा खावायला लागत त्या खायला आणि त्या जेव्हाचा भरोशावर म्हणून ठेवत आहे त्या जेव्हाच्या माणसाच्या शरीरामध्ये नसत्या त्या जेव्हाच्या तुमच्या शरीरामध्ये नसत्या तुम्ही जगलं नसते. मान्यवर्जी काय जरे आहेत त्या जरा हा माझ्या माध्यमाच्या सर्व शरीरामध्ये त्या जरापासूनच हे माणसाचं शरीर बनलाय पण त्याही जराच्या मध्ये केंद्रबिंदू असेल तर मन त्याही जयाच्या मध्ये केंद्रबिंदू असेल तर मन. मान्यवाजी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावरच मी हा पूर्ण कल रचलेला आहे पूर्ण कल म्हणत आहोत हे तुम्हाला समजायला यावा म्हणून. पण मी काय म्हणतो शाहिरीती शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे शाहीर साहेबाने मला एक प्रश्न विचारला माझे काम माझे आता कर्तव्य समजून मान्यवरांना प्रश्न विचारला तुम्ही कुठं कुठं असाल मान्यवरजी यावराव शाहीर तर माझा प्रश्न आहे तुमच्यावरती दापारी त्रेतायुग कलियुग सतयुग युगे अठ्ठावीस उपायुक्तवरी याचं संपूर्ण तुम्हाला ज्ञान आहे कारण महाराजाचे चुले भाऊ आहात मान्यवर साहेब असो. पण मला हे म्हणायचं आहे की दापारी त्रेतायुगामध्ये शंकर भगवान होते माता पार्वती होती गणेश भगवान होते की ज्या गणेश भगवंताला आपली तुम्ही सर्वजण प्रथम पूजेचा मान देतो ते गणेश भगवान होते. आता वैज्ञानिक युग चालू आहे कलियुग चालू आहे वैज्ञानिक युग सायंटिफिक ज्याला आपण म्हणतो अरे या युगातला हे मानव देव आहे दिल्लीच्या माणसासोबत प्रत्यक्ष बोलत आहोत दिल्लीचा माणूस आपण आपल्या जवळ मोबाईल मध्ये पाहत आहोत काय सायंटिफिक युग आहे आणि या वैज्ञानिक युगातल्या सायंटिफिक युगामध्ये शंकर कोट आहे शंकर कोण पार्वती कोण गणेश भगवान कोण हे तीन व्यक्ती आहेत या वैज्ञानिक युगात या वैज्ञानिक युगात हे तीन व्यक्ती शंकर पार्वती आणि गणपती ते कोट आहेत कोण्या रुपयात आहे आणि कोट कोणी आहे एवढं सांगा ते थोडक्यात एक विचारतो एक विचारतो फक्त टक्के नाही तर माझी काय तुम्हाला जबरदस्ती ना राम ते चल Oh,
संसार तयार झाला आहे. सुख शांती समाधानासाठी परमेश्वराला अगरबत्ती लावली. परमेश्वराला म्हटलं बापा माझा सुखाने संसार चालू द्या, माझा सुखाने संसार चालू द्या, म्हणून त्या परमेश्वराला भजलं पूजलं. तर का सांग आता दुसरी पूजा या त्याची वड्या पोटाची राहिली. हा पापी पोटचा सवाल आहे आणि हे पोट जर भरलं नाही तर माणसाचं जीवन काय जगता येईल असा प्रश्न निर्माण झाला. आज दिवस झाले घराकडे गेलो नाही तर पूर्ण सुंदर विचार दर्शवले नाही, ऐकून घेतले नाही. घराकडे जातो आणि आपले सुंदर विचार आपल्या पत्नीला दर्शवून पुढच्या कार्याची सुरुवात करतो. सकाळी सुटले आणि कुणाकडे गेले काय पत्ता नाही. गावामध्ये दोन दोन तीन तीन कार्यक्रम आहेत, इकडे नाही तिकडे कार्यक्रमामध्ये गेले असतील. दुपारची वेळ होऊन गेली पण अजून आले नाही. माझे घरचे सर्व कामही झाले नाही. चल आता आपण देवपूजा आटपली पाहिजे. माझी पत्नी हो असं मलाही माहित आहे पण मला सर